उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासणीवरून राज ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. यावरून आता संजय राऊत आणि किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते निवडणूक आयोगाच्या लोकांतरी काय कळतं की नाही, कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची. ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे, एवढं तरी समजायला पाहिजे आतापर्यंत. अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार, काय तपासताय त्याच्या हातामध्ये. पैसे भाजपनं किंवा फडणवीसांनी तुम्हाला दिलेले आहेत ना, जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात, आमच्याकडे कुठून पैसे असणार. आमचं सरकारच गौतम अडाणींनी पाडलं. अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल, याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हात मिळवणी नाही आणि ही मुंबई विकली जाऊ नये अडाणीच्या हातामध्ये, म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं. जर आम्ही गौतम अडाणीशी हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते. पैसा सुटत नाही याची यांना अनुभव आलेला दिसतोय. तुम्ही पण इलेक्शन लढताय, प्रचंड पैसा लागतो, त्या पैशाचा पण हिशोब द्या. आमच्याकडे नाहीच आहे, आमच्याकडनं सुटतच नाही आहे. मग तुमच्याकडे अमाप तुमच्या बॅगांमध्ये आहे असा अर्थ धरायचा का? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.